इंदापूर तालुक्यासह इंदापूर शहरात पडलेल्या अचानक लॉकडाऊनला इंदापूर शहरातील व्यापारी असोसिएशनचा विरोध असून शासनाने 2 दिवसापूर्वी जाहीर केलेला शनिवार आणि रविवार या लॉकडाऊन लांबचा पाठिंबा होता, परंतु अचानक घेतलेला व संपूर्ण बंदचा निर्णय हा चुकीचा असून यामुळे ग्राहक व व्यापारी यांना व्यवसाय करणे व खरेदी करणे अवघड होईल व सर्वसामान्यांना याचा विपरीत परिणाम सहन करावा लागेल असे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार गुजर यांनी व्यक्त केलेत. इंदापूर तालुका सराफ असोसिएशनचा अध्यक्ष याद्वारे सरकारला विनंती करू शकतो की आताच्या नंदुशेटने सांगितलं ते सर्व खरं आहे. आमच्याकडे बरेच व्यापारी हे गरीब आहेत, तरी सर्वांकरता हे लॉकडाऊन मागं घ्यावं, कारण बऱ्याच जणांच्या हातावर पोटं आहेत, भाड्याची दुकानं आहेत, बँकेचे कर्ज आहे, तरी कृपा करून लॉकडाऊन मागं घ्यावं, शनिवार रविवार लॉकडाऊन ठेवावं आणि टायमिंग पाहिजे तर त्यांनी 9 ते 6, 9 ते 5 असं करावं. धन्यवाद. इंदापूर संघटना, इंदापूर व्यापारी संघटना जेवढ्या आहेत त्याचं मी बऱ्याच दिवसापासून काम करत आहे. व्यापाऱ्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी आपण तहसीलदार असेल किंवा पोलीस स्टेशन असेल यांच्या प्रकारे काही कंप्लेंट तक्रारी असेल ते सांगून जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. काल रोजी अचानक तहसीलदार आणि PSI यांचा फोन आल्यामुळं रात्री 8:30 की इंदापूरमध्ये लॉकडाऊन उद्यापासून करणार आहोत, पूर्ण दुकानं बंद ठेवायत असा आदेश वरून आम्हाला आलेला आहे. त्याप्रमाणे आमचं असं मत आहे की व्यापारी हा नुसताच व्यापार करत आहे असं नाही आहे, त्याला सर्व ग्राहकावर पूर्ण व्यापार हा अवलंबून आहे. ग्राहकाच्या अत्यंत गरजा आहेत, ग्राहकांना प्रत्येक गोष्ट आवश्यक आहे. नुसतं जीवनावश्यक म्हणजे किराणा आणि मेडिकल मिळालं याचा अर्थ असा नाही की त्याचा प्रपंच संपला. याच्या व्यतिरिक्त त्याला प्रत्येक गोष्टीची जरूर आहे, प्रत्येक ग्राहकाला आवश्यकता आहे. त्या ग्राहकांचा अत्यंत गैरसोय होती, बऱ्याच लहानसहान गोष्टी असतात त्याच्यामध्ये फार त्यांची अत्यंत अडचण होती. त्यामुळं ग्राहकाचा बरोबरच व्यापाऱ्यांसुद्धा बंद ठेवल्यानंतर व्यापाऱ्यांची काय नुकसान होती, व्यापाऱ्यांसाठी त्यांचे नोकर असतात, दुकानचं भाडं असतं, बाकी खर्च असतात, वीज लाईट बिल असतं, अशा प्रकारचा खर्च करणं त्यांना जर व्यापार बंद ठेवला तर तो पूर्ण नुकसानीमध्येच जातो आणि त्याला तो पूर्ण स्वतःचा कामगाराचा पगार होतो. सरकारने जेव्हा 2-3 दिवसापूर्वी असं डिक्लेअर केलं की लॉकडाऊन हा फक्त शनिवार रविवार असेल, त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या मान्यता दिली, परंतु 2 दिवसांनी अचानक त्यांनी GR काढला की उद्यापासून सर्व व्यापार महाराष्ट्रातील बंद राहतील, अशा प्रकारचा निर्णय घेणं म्हणजे एक प्रकारे व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना अत्यंत त्रासदायक आहे. त्यामुळं प्रथम जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे शनिवार रविवार आणि 6 ते 6:30 या दरम्यानच दुकान उघडं ठेवा ते अत्यंत चांगलं होतं, हाच निर्णय घ्यावा अशी सर्व व्यापाऱ्यांची आमची इच्छा आहे. हा आमचा व्यापार आहे, पूर्ण इंदापूर शहरातील व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे, हा लॉकडाऊन आम्हाला मान्य नाही, पूर्ण फक्त शनिवार रविवार आम्ही मान्य करतो, त्याप्रमाणे फक्त शनिवार रविवारच दुकानं बंद ठेवावीत. त्या जेव्हा गर्दीच्या वेळेस 6:30 गर्दी होती ते आम्ही मान्य करत आहे. 6:30 कुठले दुकान उठवणे या गोष्टी आम्हाला व्यापाऱ्यांना मान्य आहे. अशा प्रकारे सर्व व्यापाऱ्यांनी या गोष्टीला विरोध केलेला आहे. प्रतिनिधी जितेंद्र जाधव सह आधार न्यूज इंदापूर. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.